बाळपण गरिबीत 100% गरिबीमध्ये गेलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर शेतीभाती नाही, वडिलांची जी काय अर्धा एक एकर दोन एकर जमीन असेल ती नावाखाडीच्या समुद्रामध्ये बुडालेली. इयत्ता तिसरी इयत्तेमध्ये मी असताना त्यावेळेला माझं चित्र मला आठवतंय की गावामध्ये पाणी शिरतंय जातं. माझा जन्म 1951 दोन जून ती म्हणताय तर 2 जून 1951 आणि 56 साली म्हणजे मी 5-6 वर्षाचा असताना नावाखाडीला भगदाड गेलं. खाडी फुटली, पाणी आत जावं लागलं. वडील रेती काढून ती मुंबईला माझगावाकडे विकण्याचं काम करायचं, डुबकी मारायची समुद्रात रेती काढायची, पडावत घ्यायची, 2 रास रेती नेऊन मुंबईला विकायची. म्हणजे अशा प्रकारचं आईवडिलांचं नाखवा म्हणून जगण्याचं वडिलांचं माझं हे होतं. आणि घरकाम, 8 मुलं, शाळा शिकायचं म्हटल्यानंतर एखादा पेन आणायचा झाला की वडील मला 4 वेळा जोरात आवाज ओरडायचे. पुन्हा आणखीन पाठी फुटली तरी आम्हाला तसंच होतं. आई म्हणजे पूर्वीचं जे आपण चित्र बघतो तसं एखादा पेन, एखादी वही, एखाद्या पुस्तकासुद्धा आपण म्हणजे कठीण होतं आपल्याला. बट तरी देखील आपलं ह्याच्यातून शिक्षण घ्यायचं मी मनात ठरवलं. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद म्हणून म्हटलं, आईवडिलांचा आशीर्वाद, त्यांची मेहनत, त्यांनी लावलेली शिस्त, त्याच्यानंतर पुढच्या काळातसुद्धा जे जे आदर्श माझ्यासमोर आले, भगतसाहेब आले, दिपा पाटील साहेब आले, एन डी पाटील साहेब आले, कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा आम्हाला मिळाला आणि त्याच्यामुळं मग जे काय आपल्याला जे आयुष्यामध्ये चांगले वळण लागावं ते वळण लागलं आणि त्या वळणापोटी मला वाटते मी हे सर्व काय करू शकलो आणि या गरिबीतून जाऊन पुढे शिक्षण घेऊन हे सगळ्या गोष्टी गोष्टीला राहावं लागलं. लेबर स्किपला काही दिवस राहावं लागलं. म्हणजे हे असं करून कमवा आणि शिका योजनाही करावी लागली. हॉस्टेलला राहून त्याच्यानंतर तिथून काही शिकलो, परत बाहेर राहिलो. पण हे सर्व करताना एक गोष्ट नक्कीच झाली की जी जी माणसं मला भेटली त्यांच्याकरता जे जे चांगलं आदर्श घेता येईल ते मी घेतलं